हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू द पुणे जिल्हा परिषद ऑनलाइन क्लासेस। टुडे वी आर गोइंग टू स्टडी स्टैंडर्ड 3 सब्जेक्ट इंग्लिश यूनिट 6 अ स्टोरी रहीम एंड हिज कैमल। द लर्निंग आउटकम ऑफ दिस स्टोरी इज एज फॉलोज। गोष्ट शिकण्याआधी आपण गोष्टीतील इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ समजावून घेऊया। कॅमल उंट, ट्रॅव्हल प्रवास, डेझर्ट वाळवंट, डार्क अंधार, टेंट तंबू, वॉर्म गरम। आउटसाइड बाहेरील बाजू, इनसाइड आतील बाजू, पिटी दया, शिवर थरथरणे, सेल्फिश स्वार्थी, नेक मान, चेस्ट छाती, बेली पोट, बॅक पाट, टेल शेफ्टी, फोर लेग्स पुढचे पाय, हाइंड लेग्स मागचे पाय। गोष्टीचे नाव आहे रहीम अँड हिज कॅमल। लिसन, रिपीट, रीड अलाउड अँड प्रेझेंट। ऐका, माझ्या पाठोपाठ म्हणा, मोठ्याने वाचा आणि सादर करा। Rahim and his camel are traveling through the desert. Rahim said, "It is getting dark. I am so tired. Let's stop now. I shall put up the tent here. Then we will rest at night." Rahim puts up a tent. Good night, camel. After some time, camel said, "Master, it is so cold outside. Can I put my head inside the tent?" "Yes, why not?" After some time, camel said, "Master, I want to warm my neck. Can I put my neck inside?" Rahim said, "All right." After some time, camel said, "Master, my forelegs are so cold. May I put them inside?" Rahim said, "Yes, you may, but now let me sleep." After some time, camel said, Master, have pity on me. My chest and my belly and my back are freezing. I want to put them inside. Please move aside." Rahim said, "Oh brother." Rahim moves aside. After some time, camel said, "My hind legs are
said, "But the tent is small. There is no room for the two of us." Camel said, "In that case, master, why don't you go outside?" Camel pushes Rahim out of the tent. Rahim said, "What a selfish animal. Why did I let you come inside?" मुलांनो, समजली ना गोष्ट? आता आपण या गोष्टीतील काही शब्द लिहिणार आहोत. ते तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. कॉपी द फॉलोइंग वर्ड्स. खालील शब्द पाहून लिहा. आउटसाइड, इनसाइड, फोर लेग्स, हाइंड लेग्स, बेली, बैक, हेड, टेल, आफ्टर, बिफोर. लेबल द बॉडी पार्ट्स इन द पिक्चर ऑफ द कॅमल. उंटाच्या चित्रात दिसणाऱ्या त्याच्या अवयवांची नावे इंग्रजीत लिहा. हेड, डोके. नेक, मान. चेस्ट, छाती. फोर लेग्स, पुढचे पाय. बॅक, पाठ. बेली, पोट. टेल, शेपटी. हाइंड लेग, मागचे पाय.